एवरीवन, मी एक्सप्लोरर मम्मी आणि आजचं आपलं हे पहिलं डान्स सेशन आहे जो चाहता है अमोर, मतलब कोई कह कहता रहे या सॉन्गवर. मला वाटतं हा सगळ्यांचाच फेवरेट मूवी आहे आणि सगळ्यांचंच फेवरेट सॉन्ग नक्कीच असेल, कारण जेव्हाही लागतं ना तेव्हा आपोआप अंगात एक एनर्जी येते आणि कोणीही कुठेही जरी उभं असेल तरी आपले पाय आपलं बॉडी पॉपा डुलायला लागतं, आपले पाय थिरकायला लागतात. इनफॅक्ट मला वाटतं हा सगळ्या डान्सर्सचाच हा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम म्हणता येणार नाही पण ते एक वेगळी जादू आहे या गाण्यांची. खूप मस्त पिरियड होता तो त्यावेळेसचा, खूप छान छान मूवीजसुद्धा आले होते आणि त्यातला दिल चाहता है हा माझा सगळ्यात आवडता आणि एक जवळचा मूवी मला कायम वाटतो. तुम्हालाही वाटत असेल कारण फ्रेंडशिप या टॉपिकवर हा मूवी आहे, तर तुम्हालाही नक्कीच आवडत असेल. तर मला सांगायचं होतं की हे जे डान्स सेशन आपण घेत आहोत किंवा चालू करतो आहोत तर त्याच्यामध्ये बऱ्याच 40+ जे पार्टिसिपेट करणार किंवा जॉईन होणार आहेत त्यांचा हा प्रश्न असतो की आम्हाला कसं जमणार, म्हणजे तुमचे सॉन्ग सिलेक्शन किंवा जे काही तुम्ही स्टेप्स आम्हाला सांगणार तर त्या आम्ही तेवढं जम्प वगैरे करून आम्ही कसं करणार. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी ज्या प्रकारे एनर्जी लावते त्याप्रकारे तुम्ही नाही लावले तरी चालेल, पण हेतू एवढाच आहे की तुमची बॉडी रिलॅक्स व्हायला पाहिजे निदान सुरुवातीला तरी. हळूहळू तुम्हाला असं चांगलं तुम्ही कम्फर्टेबल व्हाल या सेशनसाठी, तसं तुम्हाला आवडत जाईल हे सगळं आणि तुम्हीही खूप छान कराल. तर अजिबात टेन्शन घेऊ नका, जर तुम्हाला डान्स करता येत नसेल, तुम्ही नॉन डान्सर असाल तरीही काही टेन्शन नाही, तुम्ही जॉईन होऊ शकता डान्स फिटनेस सेशनसाठी. यामध्ये आपण डान्स फिटनेस यासाठी म्हणतो की आपण डान्स थ्रू आपण फिट राहणार आहोत, डान्स थ्रू आपलं फिटनेस मेंटेन करणार आहोत, म्हणून हे डान्स सेशन आहे, डान्स फिटनेस सेशन आहे. तर खूप असं बर्डन आल्यासारखं, खूप असं टेन्शन आल्यासारखं काही जणांना वाटलं असेल की अरे मी आता विचारलं तर की मी जॉईन तर करणार आहे पण मला काही येत नाही, मला काही जमत नाही, मी कधी डान्स केलेला नाही. तर अजिबात काळजी करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका, यासाठी तुम्हाला डान्स होण्याची बिलकुल गरज नाही आहे. तुम्ही थोडाफार मूव्ज करा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. अगदीच कोणाला डान्स येत नसतो असं नसतं, निदान 50% तरी आपण करत असतो कधी लग्नाच्या हळदीमध्ये किंवा बारातीमध्ये. गणपती डान्स तर सगळ्यांनाच येत असतो, त्यामुळे नाही येत असं कोणीच नसतं. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल. माझं वजन जास्त आहे किंवा माझे पाय दुखतात, मला बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे, तर एज वाईज या सगळ्या गोष्टी होत असतात. तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं की तू सेशन चालू याच्या आधी किंवा हे सेशन जॉईन करायच्या आधी मला तुम्ही तुमची हेल्थ हिस्ट्री सांगायची आहे. तर हेल्थ हिस्ट्री सांगायला अजिबात विसरू नका, तुम्हाला काय फिजिकल प्रॉब्लेम आहेत ते मला कळणं गरजेचं आहे, त्यानुसार मी तुमची एक्सरसाइज घेऊ शकते, मला मदत होईल. त्यासाठी तुम्हाला कोणती एक्सरसाइज द्यायची किंवा कितपत द्यायची हे मला यावरून अंदाज लागेल आणि तसं मी तुम्हाला शिकवू शकेन. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मला नक्की सांगा, मला व्हॉट्सअप करा की काय त्रास आहे, कुठचे मेडिसिन चालू आहेत तुम्हाला, इतर काही BP डायबिटीस, तर त्या रिलेटेड आपण तुमची एक्सरसाइज घेणार आहोत. कसं ॲप नुसतं डान्स फिटनेस म्हणून आपल्याला चालणार नाही, तर आपल्याकडे जे कॅन्डिडेट्स असतात, आपल्याकडे जे पार्टिसिपेंट्स असतात, तर त्यांना काय हेल्थ प्रॉब्लेम आहे हे पण ट्रेनरला जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आणि जर तुमचा ट्रेनर जर तुम्हाला ह्याच्यासाठी माहिती विचारत नसेल तर नक्कीच तुम्ही चुकीच्या ट्रेनरकडे ट्रेनिंग घेत आहात. हा सेशन चालू करण्याआधी मी फॅन बंद केलेला आहे, प्लस ACसुद्धा ऑफ आहे. ॲक्च्युली मला फॅन आणि AC ऑन करून एक्सरसाइज करणं कम्फर्टेबल वाटत नाही. ॲक्च्युली हा माझा फंडा आहे, तुमचा फंडा वेगळा असू शकतो. AC
आणि फॅन ऑफ करून मग नंतर असं खूप सारा घाम येतो तेव्हा मला असं खूप एनर्जेटिक वाटत आहे की हां मी आज काहीतरी एक्सरसाइज केली. येस, आता पण पहा गरमी आहेच त्यामुळे आधीच गरम होतं पण तरीसुद्धा. ही माझी आजीची साडी आहे आणि आजीच्या साडीचा हा छोटासा कपडा आहे ते मी यूज करते. खूप आठवण येत ॲक्च्युली या साडीसोबत. मी माझ्या पिल्लूला पण लहान बाळ जेव्हा ती होती छोटंसं बाळ होती तेव्हा आम्ही तिला याच्यामध्ये असं रॅप करायची, गुंडाळी एकदम घट्ट बांधून ठेवायची, तीसुद्धा एकदम छान मस्त झोपायची त्यामध्ये. त्यामुळे मी खूप हे जपून ठेवलं आहे, खूप मनाच्या हृदयाच्या जवळ आहे. ह्या सगळ्या आठवणी अशाच जपून ठेवणार आहे. एनिवेज आपण डान्स सेशनला चालू करूयात. हा माझा डान्स सेशनचा आधीचा लुक आहे, तुम्ही बघा. आणि आपलं हे सॉन्ग झालं, हे डान्स सेशन झालं की या पुन्हा तुम्ही पाहाल काय अवतार होतो. साहजिक आहे, पाहूयात, भेटूया लवकरच. कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, हम लोगों की ठोकर में है ये जमाना.
झगड़े दुनिया बिगड़ने भी दो, झगड़े दुनिया झगड़ने भी दो, लड़े जो दुनिया लड़ने भी दो, तुम अपनी धुन में गाओ, दुनिया रूठे रूठने दो, बंधन टूटे टूटने दो, कोई छूटे छूटने दो, ना घबराओ, हम है नए, अंदाज क्यों हो पुराना, हम है नए, अंदाज क्यों हो पुराना, सेशन करता ना, आय होप तुम्हालाही मजा आली असेल, खूप घामाघूम झाले आणि बॉडीतून येणारी हीट जाणवते मला. काय जमला एनिवेज, खूप गॅप पडला लॉकडाऊनमध्ये, आधी कंटिन्युअस सेशन असायचे त्यामुळे एवढं फार काही जाणवायचं नाही. आता खूप दिवसांनी, बऱ्याच महिन्यांनी मी पुन्हा सेशन्स चालू केले आहेत. एक्सरसाइज तर चालू असते, पण एक्सरसाइज करताना कसं होतं की आपण आपल्याला समजेल तसं किंवा आपल्या कलेने ती एक्सरसाइज करत असतो. पण डान्समध्ये तसं नसतं, एकदा सॉन्ग चालू झाला की स्टार्ट टू एंड आपल्याला नॉनस्टॉप करायचं असतं, त्यामुळे आपल्या कलेने वगैरे असं करून काही चालत नाही. तुम्ही बघत असाल तिथे घामाघूम झाले आम्ही, पण मला खरंच खूप मज्जा येते डान्स करताना. ग्रुपमध्ये करताना खरं तर खूप छान वाटतं आणि खूप एनर्जीसुद्धा येते असं कर सगळे सोबत असल्यावर. येस, एकटं एकटं मला खूप कंटाळा येतो करायला तसं, पण काय ना, कोविडमुळे काय ऑप्शन नाही आहे. आपल्याला आपल्या घरी राहून हे सगळं करायचं आहे, आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपला घरच्यांची काळजी घ्यायची आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की काय म्हणजे तुला अजून किती बारीक व्हायचं आहे, किंवा अजून आहेच नाही फॅट्स किंवा तुझ्याशी काही जाडी वगैरे नाही आहे, तुला का तुझं वजन कमी करायचं आहे. मला खरं तर माझं वजन नाही कमी करायचं आहे, पण फिट राहायचं आहे. एक्सरसाइज करणं म्हणजे वजन कमी करणं, यासाठी आपण एक्सरसाइज करतो असं नाही, आपलं बॉडी फिट राहते त्यामुळे आपले मसल्स रिलॅक्स होतात, प्लस आपलं ब्रीदिंग हेल्दी होतं, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि आपल्याला आपल्या बॉडीची कॅपॅसिटी कळते की आपण काय करू शकतो, कुठपर्यंत करू शकतो, आपल्या बॉडीमध्ये किती एनर्जी आहे, आपली एनर्जी लेवल आपल्याला कळून येते. तर त्यासाठी मला वाटतं हे फिटनेस एक्सरसाइज योगा म्हणा हे गरजेचं आहे. तुम्हीही करून बघा घरी काही 4-5 स्टेप्स, तुम्हाला जर आवडल्या असतील तर. आणि इंस्टाग्रामवर माझं अकाउंट आहे एक्सप्लोअर मम्मी म्हणून, प्लस मी आजच यूट्यूब चॅनल माझं नवीन स्टार्ट केलं आहे, त्यामध्ये मी डान्स डान्स फिटनेस प्लस मला गार्डनिंगची खूप आवड आहे, खूप सारे झाडं छोटे छोटे मी लास्ट लॉकडाऊनमध्ये आणले होते आणि त्यांची खूप काळजी घेतली आहे गेली वर्षभर आणि अजूनही घेते, तर तेही मला खूप आवडतं. प्लस फिरायलाही आवडतं, हे कोविडमुळे आता रिस्ट्रिक्शन आलं आहे तर आपण कुठे फिरू शकत नाही, आता तेही एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. परत मी वाचलेले बुक्स, मी स्वतः काही लेख लिहिते, काही पोईम्स लिहिते, कविता लिहिते, तर त्याही तुम्हाला कधीतरी वाचून दाखवणार आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओज पहा, जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट भरभरून मिळो, तीच तुमच्याकडे माझी इच्छा आहे छोटीशी. तर घरी रहा, सुरक्षित रहा आणि आरोग्यदायी रहा. बाय.